नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मीठवाले शेवची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे बघा ही शेव ही शेव कशी बनवायची ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे तर आता आपल्याला पहिलं काय करायचे आहे का मी हा दगडी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक गड्डी लसून घेतलेला आहे बघा एक हिरवी मिरची ही पहिलं आपल्याला कुटून घ्यायची आहे कुटून घेतलंय बघा आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ कारण ती खरट असते शेव त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आणि हे थोडंसं आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया शेव टाकून घेतलेली आहे आता हिला थोडीशी आपण कुटून घेऊया पहिले हलकंसं बघा मी कुटून घेतलेलं आहे कारण ही जर आपण जास्त जोरात असं कुठाय गेल की ना कि उडेल म्हणून मी ही पहिलीच थोडीशी कुटून घेतलेली आहे आता ह्या प्रकारची आपल्याला मिरची पावडर ही नुसती मिरची पावडर आहे आपण ह्याच्यामध्ये एक मिरची टाकली ही लक्षात ठेवून तुम्ही मिरची पावडर टाका आणि जर तुम्हाला प्रवासाला वगैरे जर ही न्यायची असेल ना तर काय करायचं माहितीये का आपले हिरवी मिरची टाकू नका नुसते मिरची पावडरची किल्ली जर फिरवलं नाही मिक्सरला तरी पण असे छान असे होते मी कुठून घेते सगळं असं बघा असं करून एक जागी करून घ्यायचं सगळं जेणेकरून करून आपली मिरची लसूण सगळा एकत्र झाला पाहिजे बघा अशा पद्धतीनं कुठून घेतलेलं तर तुम्ही ह्यात काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला मी सांगते तुम्ही थोडेसे शेंगदाणे भाजून ह्याच्याबरोबर कुटू शकता ह्यात थोडंसं जिरं भाजून टाकलं तरी पण पण चालेल असं बघा हलवून हलवून असं कुठून घ्यायचं मस्त लागतात हे प्रवासाला वगैरे म्हणा जेवताना तोंडी लावायला लावा वगैरे एकदम छान असे चवीला मस्त लागतं तुम्ही काळं मीठ थोडंसं टाकू शकता चवीसाठी जिरे भाजून टाकायचे आणि कुटायचे ज्यामध्ये लसूण कुटतो त्या टायमाला पहिल्यांदाच नाही तर मिक्सरला पण तुम्ही एकदा दोनदा फिरवलं तर चालतं मी ह्यात आहे कोथिंबीर आता ही चटणी बघा जरी असं ओललं काय पण टाकलं तर मी ह्यात लसूण टाकलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर तर ही लय दिवस राहत नाही दोन ते तीन दिवस राहील जर तुम्हाला न्यायची असले प्रवासाला तर हे सगळं टाकायचंच नाही नुसती शेव टाकायची मिरची मीठ टाकून फिरवलं तरी चालतं पण लसूण थोडं टाका जरूर चवीला छान लागतं आणि कधी पण असं करताना असं थोडंसं हलवून घ्यायचं असतं जेणेकरून ही एक जीव होतं बघा अशा पद्धतीनं सगळं एक जीव झालेलं आहे आपण जेवढं पण टाकलेलं आहे त्यात ती आणि बघा तुम्हाला दाखवते कशी झालेलं आहे आपल्याला एकदम पीठ असं करायचं नाहीये हे जे एवढं लक्षात ठेवायचं कारण पीठ केलं की नाही तर छान लागणार नाहीये तर अशा पद्धतीचं आणि जर तुम्हाला पीठ सारखं जरी तुम्हाला ही पाहिजे ना एकदम जर ही शेव हो, एकदम बारीक अशी झालेली जरी पाहिजे ना तर तसे पण तुम्ही मला कमेंट करा त्यातली तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीत मी दाखवते चटणी कशी बनवायची आणि ती पण आठ दिवस राहील अशा पद्धतीत आपण ती बनवू शकतो तर बघा मस्त अशी झालेली आहे तर ही कशी माहितीये का वरण भात ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आपण जेवताना दुपारच्या टाइम गरमीच्या दिवसात अशा काहीतरी गोष्टी खायच्या आणि तुम्ही नुसती ही चटणी अशी पण खाऊ शकत नाही मी तुम्हाला सांगते थोडस सा दही घ्या त्यात कांदा टमाट कोथिंबीर अशी चिरून टाका आणि मग त्याच्यामध्ये दोन चमचे टाका आणि मिक्स करून खा मला कमेंट करून सांगा जरूर तुम्हाला ही कसं वाटलं ती रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा